नमस्कार टीव्ही नाईन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि महत्वाची बातमी आपण पाहूयात. तर 85 फॉर्म्युला जो आहे तो महाविकास आघाडीचा ठरलेला आहे. तीनही पक्षांना प्रत्येकी 85 जागा. महाविकास आघाडीच्या 255 जागांवर सहमती झालेली आहे. मित्रपक्षांना काही जागा देण्याचं ठरलेलं आहे. इतर जागांवर महाविकास आघाडीमध्ये गोळ कायम आहे. तर 255 जागांचा तिढा सुटलेला आहे आणि प्रत्येक पक्षाला 85 जागा हा फॉर्म्युला ठरलेला आहे. उर्वरित जागांवर मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. वायबी चव्हाण सेंटरवर इथे शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झालेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये 85 फॉर्म्युला ठरवण्यात आला. प्रत्येक पक्षाला 85 जागा. उर्वरित जागांवर मित्रपक्षांशी चर्चा करून त्यानंतर निर्णय. तर महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला, काँग्रेस 85, ठाकरे गट 85 आणि शरद पवार गटाला 85, म्हणजे एकूण 255 जागा लढण्याचं ठरलेलं आहे. काही जागांवर मित्रपक्षांना काही जागा देण्याचं ठरलेलं आहे तर इतर काही जागांवर घोळ कायम. अधिक माहिती आपण घेऊयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, 85 फॉर्म्युला ठरलाय, मात्र उर्वरित ज्या जागा आहेत त्या कोणत्या जागांवर नेमका घोळ? निखिलाजी, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस मधला वाद विकोपाला पोचल्यानं जागा वाटप रखडलं होतं. पण आता एक नवा घोळ समोर येतो आहे की महाविकास आघाडीचं अंकगणितच चुकलेलं आहे. आज पहिल्यांदा जागा वाटपावर पत्रकार परिषद घेण्यात आली. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यात सहभागी झाले. नाना पटोले, संजय राऊत आणि जयंत पाटील अशी प्रमुख मंडळी भूमिका मांडण्यासाठी होती. त्यात हे सांगण्यात आलं की 85 85 85 असं काँग्रेस, शिवसेना, युबीटी आणि NCP यांना जागा वाटप केलं जाईल किंवा त्या जागा निश्चित झालेल्या आहेत. आणि त्याची टोटल त्या सांगण्यात आले की 270 आणि उरलेल्या ज्या जागा आहेत म्हणजे 288 पैकी 270 ह्या महाविकास आघाडीतील या तीन घटक पक्षांना आणि उरलेल्या 18 जागा ज्या आहेत या अन्य जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबतीतला निर्णय घेण्यात येईल. पण जर हे अंकगणित बघितलं तर 85 85 85 या 255 जागा होतात आणि उरलेल्या ज्या जागा आहेत म्हणजे 255 आणि उरतात 33, त्यातल्या जे महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत की 18 ते 20 जागांवर मित्रपक्ष, जे अन्य घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यातही असं कळतं आहे की हे तिन्ही घटक पक्ष अन्य मित्रपक्षांना 10 च्या वरती जागा देण्यास तितकेसे तयार नाही आहेत. त्यामुळे 10 जर जागा मित्रपक्षांना आल्या तर उरतात 23 जागा. तर 23 जागांवर अजूनही घोळ असेल असं दिसतं आहे. आणि शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस हे एकमेकांचे जे जागाचे दावे आहेत ते अजूनही सोडण्यास तयार नाही. जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात वाद विकोपाला जातात, टोक गाठलं जातं आणि त्यामुळे जागा वाटप रखडतं. आणि आज जेव्हा फॉर्म्युला जाहीर होतो त्याच्यात बेरजेचं गणितही चुकतं. 85 85 85 असे 270 सांगितले जातात. त्यामुळे हा जो घोळ आहे हा अखेरच्या टप्प्यातही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा दिसतो आहे. 10 च्या वरती जागा मित्रपक्षांना मिळतील अशी या क्षणाला तरी शाश्वती देता येत नाही. आणि उरलेल्या साधारण 20 ते 23 जागांवर घोळ या पुढच्या काळातही कायम राहील. आता उद्यापासून अर्ज भरण्यासाठी उमेदवार गुरुपुष्यामृत फॉर्म्युला ठरलाय. यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढणार अशी चर्चा होती, मात्र या सगळ्यामध्ये काँग्रेसचं कुठेतरी नुकसान होतं असं वाटतं का? बघा, या क्षणाला तरी 85 85 85 हा जो फॉर्म्युला सांगितलाय त्यानुसार NCP हा समाधानी असेल 85 आकड्यावर, कारण 80 ते 85 जागा लढवून सर्वात जास्त स्ट्राईक रेट ठेवायचा हा NCP फॉर्म्युला या आधीच ठरलेला आहे. शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस हे 100 म्हणजे 125 जागांवर काँग्रेस आग्रही होतं तर 100 जागांवर शिवसेना, युबीटी आग्रही होतं. त्यामुळे पुढच्या 20 ते 23 जागांचा जो तिढा असेल त्यावर हे दोन्ही पक्ष पुन्हा आक्रमक आग्रही पाहायला मिळतील. त्यामुळे काँग्रेस 85 पुढे 100 क्रॉस करण्याचा प्रयत्न करेल तर शिवसेना 100 आसपास राहण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे पुढच्या 2 दिवसात परत ह्या जागा वाटपासंदर्भात बैठका होतील आणि हाच घोळ आपल्याला कायम दिसेल. पण अनेक उमेदवारांना, शिवसेना, युबीटी आणि NCP अनेक उमेदवारांना ग्रीन सिग्नल आणि AB फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि उमेदवार जे निश्चित उमेदवार आहेत ते AB फॉर्मच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करत आहेत.
धन्यवाद देण्याची एकूणच माहितीबद्दल. तर तिन्ही पक्षांचा 85 चा हा फॉर्म्युला या ठिकाणी ठरलाय. काही जागांवर अद्यापही वाद कायम आहे.